तुम्ही कधी ना ऐकलेला आणि कोणी न सांगितलेला। आपल्या भारत देशाला एकूण सात नावाने ओळखलं जातं, आर्यव्रत, जंबुयादेम, हिमवर्ष, अजनाब वर्ष, भारत, हिंदुस्थान आणि इंडिया। आपल्या भारत देशामध्ये विशेषण पूर्व मध्ये एक चक्रवर्ती सम्राट राजा होऊन गेला ज्याचं नाव होतं चक्रवर्ती अशोक सम्राट। अशोक सम्राटाच्या नंतर इसवी सन पूर्व संपलं आणि इसवी सन सुरू झालं, शके 100 मध्ये शक संवत्सर सुरू झालं। आपलं जे हिंदू धर्माचं पंचांग असतं ना त्याच्यावर शके असतं, 100 मध्ये शक संवत्सर सुरू झालं। 320 साली या भारत देशामध्ये उज्जैनचा राजा भर्तृहरी आणि त्याचा लहाना भाऊ विक्रमादित्य भारताच्या गादीवरती बसला। 455 साली या भारत देशामध्ये स्कंदगुप्त नावाचा राजा झाला। पहिलं भारतावरती आक्रमण 712 साली मुघलांनी केलं। 886 साली कनौज मधून भोज राजा झाला। 986 साली, लक्ष देऊन ऐका, 986 साली चोल साम्राज्याची सुरुवात झाली आणि राजा राम राजा झाला। भारतावरती सगळ्यात पहिले मोठे आक्रमण 1001 मध्ये मोहम्मद गजनीने केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा बनून बसला। 1025 मध्ये परत मोहम्मद गजनीने सुरतवरती आक्रमण केले, गुजरातवरती आक्रमण केले आणि स्वर्गीय सोमनाथाचं मंदिरातलं सोनं सगळं काही लुटून नेलं महाराज। 1191 साली भारतामध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली जिला तराईची लढाई म्हणून ओळखण्यात येते, की ज्या लढाईमध्ये मोहम्मद गौरीने भारताचा सम्राट पृथ्वीराज चव्हाण याला अफगाणिस्तानला नेलं आणि क्रूर पद्धतीने हत्या केली। भारताच्या इतिहासामध्ये 1236 साली दिल्लीच्या गादीवर प्रथमच एक स्त्री बसली जिचं नाव होतं रजिया सुलताना। 1290 साली या भारत देशामध्ये जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली। 1296 साली या जलालुद्दीन खिलजीच्या सख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणीबरोबर विवाह केला, त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी। आणि याच नालायकापासून मुसलमान समाजामध्ये भावकीच्या मुलीबरोबर विवाह करण्याची प्रथा सुरू झाली। दिनांक 28 जानेवारी 1303 मध्ये या अल्लाउद्दीन खिलजीने चित्तूरवरती आक्रमण केले। त्यावेळेला राज्य करत होता राजा रामदेव राय। राजा रामदेव राय पराभूत झाला, एवढंच नाही त्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजीने 600 मन सोनं लुटून नेलं आणि मानव जातीला काळीमा फासणारी घातला तेव्हा घडली। 18 वर्षाची इकुलती एक जठाई नावाची कन्या या 64 वर्षाच्या अल्लाउद्दीन खिलजीने नेली आणि तिच्या बरोबर विवाह केला। त्याच ठिकाणी मानव जात संपली महाराज। हा एवढा नालायक होता अल्लाउद्दीन खिलजी, लक्ष देऊन ऐका। 1351 साली फिरोज शाह दिल्लीच्या गादीवरती बसला। 1459 ला गुरु नानक यांचा जन्म झाला। 1457 साली या भारत देशामध्ये पर्यटक म्हणून वास्को डी गामा आला। शाळेमध्ये इतिहासामध्ये शिकवलं जातो वास्को डी गामा आला, आपल्या इतिहासकाराने शिकवलं वास्को डी गामा हा पर्यटक होता, तीर्थयात्री होता, पण तो सगळ्यात मोठा भामटा चोर होता, कारण त्यांनी परत जाता वेळेस 53 सोन्याने भरलेले जहाजं लुटून नेले महाराज। 1526 साली या भारत देशामध्ये बाबरने पहिला हमला केला आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः बसला। हाच नालायक बाबर 1528 साली अयोध्येला गेला, राम मंदिरामध्ये त्याने नमाज पाडला म्हणून त्याच्या नावाने बाबरी मस्जिद तयार झाली। 1530 साली बाबर मेला, बाबरचा मुलगा हुमायून राजा झाला। 1556 साली हुमायून मेला, हुमायूनचा मुलगा अकबर राजा झाला। 1576 साली अकबर आणि राणा प्रताप यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले, दुर्दैवाने त्यावेळेला राणा प्रतापचा पराभव झाला। तरी सुद्धा हिंदू धर्माचं रक्षण व्हावं म्हणून ज्या राणावनामध्ये पालापातोळा खाऊन एक एक सैन्य गोळा करू लागला आणि 15व्या शतकाच्या शेवटी महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडलं। आता लक्ष देऊन ऐका, 15व्या शतकाच्या शेवटी दिनांक 12 जानेवारी 1598 साली याच भारत देशामध्ये महाराष्ट्र भूमीमध्ये लखोजी जाधव यांच्या पोटी एक कन्या रत्न जन्माला आलं ज्यांचं नाव होतं जिजाऊ आईसाहेब। 1599 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। 1527 साली जहागीर मेला, जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला, ज्याने आग्र्याचं तेजो महालय भगवान शंकराचं मंदिर फोडलं, तिथं आपली 8 नंबरची बायको असणारी मुमताज तिची कबर बांधली आणि तिच्या कबरीवरती ते ताजमहल नावाचं थडगं बांधून ठेवलं आणि तो दिवस महाराष्ट्रामध्ये उजाडला महाराज। दिनांक 19 फेब्रुवारी 1630 साली याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती हिंदू हृदय संस्थापक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला। दिनांक 19 फेब्रुवारी 1630 साली 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। वयाच्या अवघ्या 15-16व्या वर्षी म्हणजे 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला ज्याचं नाव आहे तोरणा किल्ला।
1659 ला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, 1663 ला शाहिस्ते खानाची बोटं कापली, 1670 ला तानाजी मालुसरे गेले, 1673 ला प्रतापराव गुजर पाटील गेले आणि महाराष्ट्राचा इतिहासामध्ये सोन्याचा दिवस उजाडला। दिनांक 6 जून 1674 साली महाराष्ट्र भूमीमध्ये 32 मन सोन्याचं सिंहासन निर्माण झालं आणि त्या सिंहासनावरती छत्रपती शिवाजी महाराज बसले। महाराष्ट्राला नवीन नाव दिलं स्वराज्य। 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज गेले, संभाजीराजे त्यांच्या गादीवरती बसले। 1689 साली संभाजीराजे गेले आणि सगळी महाराष्ट्राची सत्ता पेशवाईकडे आली। 1705 साली इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले। दिनांक 20 फेब्रुवारी 1707 साली औरंगाबाद या ठिकाणी औरंगजेब मेला। 1700 ते 1800 या 100 वर्षामध्ये इंग्रजांनी व्यापाराच्या दृष्टीने आपल्या भारत देशावरती कब्जा केला आणि स्वतःची सत्ता स्थापन केली। आता लक्ष देऊ नये का, 1827 साली स्वातंत्र्याचा पहिला उठाव झाला। 1882 साली वंदे मातरम गीत आलं। 1886 साली काँग्रेसची स्थापना झाली। 1902 साली स्वामी विवेकानंद गेले। 1920 साली लोकमान्य टिळक गेले। 1926 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला। 1930 साली गांधी घराण्याकडे काँग्रेसची सत्ता आली। 1942 साली वर्ध्यातून चले जाऊचा उठाव चालू झाला। 1942 अनेक जवान शहीद झाले, त्याच्यामध्ये राजगुरू भगतसिंग सुखदेव अशा अनेक जवानांची यादी आहे महाराज। आणि अखेर शेवटी 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश पुन्हा एकदा स्वातंत्र्य झाला। 1947 ला लक्ष देऊ नये का, 1947 ला माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना झाली। 1949 साली आपली राज्यघटना लिहिण्यात आली। 1950 साली ती अंमलामध्ये आली। 1952 साली पहिली लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यावेळेला देशाचे पंतप्रधान झाले पंडित जवाहरलाल नेहरू, सगळ्यांना माहिती। 1962 साली चीन भारत युद्ध झालं, चीनने अनेक प्रदेश जिंकून नेला। परत 1965 साली पाकिस्तान भारत युद्ध झालं, पण त्यावेळेला पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला, कारण त्यावेळेला या भारत देशाचा पंतप्रधान एक धोत्रावाला होता, ज्याचं नाव होतं लाल बहादूर शास्त्री। 1966 साली लाल बहादूर शास्त्री गेले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि दादासाहेब कोंडके या सगळ्याच्या एकत्रितकरणाने शिवसेनेची स्थापना 1966 साली झाली। लक्ष देऊ नये का, 1972 ला सगळ्यात मोठा दुष्काळ पडला आणि 1972 साली महाराष्ट्र भूषण इंदुरीकर महाराजाचा जन्म झाला। 1976 साली बॉलिवूडचा सगळ्यात मोठा चित्रपट शोले हा रिलीज झाला। शोले चित्रपट 1976 ला रिलीज झाला। 1980 साली बीजेपीची स्थापना झाली। 1983 साली कपिल देवाने वर्ल्ड कप जिंकला। 1991 साली 18 वर्षाच्या मुलाला राजीव गांधीने मतदानाचा हक्क दिला। 1991 साली राजीव गांधी गेले आणि मी जन्माला आलो, म्हणजे माझा 51 जन्म आहे। 1991 साली राजीव गांधी गेले, मी जन्माला आलो। 1992 साली, आता लक्ष देऊ नाही का, 1992 साली बाबरने 1528 मध्ये जी मस्जिद बांधली होती अयोध्येला, ती 1992 साली फोडण्यात आली। 1993 साली किलारीला भूकंप झाला। 1993 साली दिल्लीला बॉम्बस्फोट झाला। 1999 ला शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी स्थापना केली। 2001 ला धर्मवीर आनंद दिघे यांचं निधन झालं आणि बॉलिवूडचा दुसरा सुपरहिट चित्रपट रिलीज झाला, ज्याचं नाव गदर एक लव्ह स्टोरी। 4 साली लक्ष्मणकांत बेर्डे गेले। 6 साली या भारत देशाला एक महिला राष्ट्रपती भेटली, तिचं नाव काय, प्रतिभाताई पाटील। 2007 साली या महाराष्ट्र भूमीमध्ये राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेची स्थापना झाली। 2012 साली या देशातले 2 नेते गेले महाराज, नंबर 1 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नंबर 2 विलासराव देशमुख। 2014 साली परत इलेक्शन झालं आणि या देशाचे पंतप्रधान, ज्यांचा जन्म 1950 साली झाला होता ते नरेंद्र मोदी, ते 2014 साली महाराज या देशाचे पंतप्रधान झाली। आणि त्याच वेळेला माननीय केंद्रीय ग्राम विकास मंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं निधन झालं। 16 साली नोटबंदी झाली। 19 साली परत इलेक्शन आलं आणि परत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले। 2020 ला लॉकडाऊन आलं, कोरोना आला। 2021 ला परत दुसरी लाट आली, परत कोरोना आला। आणि आता चालू आहे ते 2022। 6 फेब्रुवारी 2022 साहेबला गानकोकळी लता दिदी गेला। जून 2022 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार ढासळलं, कारण माननीय एकनाथराव शिंदे यांनी 40 आमदार देऊन गुवाहाटीला गेले आणि शहाजी बापू पाटील यांचं काय झाडी, काय डोंगर, काय हे गाणं गाजलं। आणि आज दिनांक 30 सप्टेंबर 2022 साली मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये तुमच्या गावामध्ये कीर्तन करत आहे। उठाला।